तुम्हाला निकाल लागेल त्यावेळेला तुम्हाला चित्र स्पष्ट होईल. 10 माणसांमधली जवळजवळ 7-8 माणसं ही शाहू महाराजांचं नाव घेतात हे त्यावेळेला मी बोललेलो होतो आणि तो विश्वास जनतेनं सार्थ ठरवला. मला त्या सगळ्या मतदारांचं मी मनापासून ऋणी आहे. आज जी ज्या सामान्य जनतेच्या अपेक्षा आहेत त्या निश्चितपणानं शाहू महाराज पूर्ण करतील याची मला खात्री आहे. कागल तालुक्याच्या बद्दल बोलायचं झालं तर कागल तालुक्यामधल्या जनतेचं मी मनापासून आभार व्यक्त करीन की एवढ्या दबावाखाली 3 गट एकत्र असताना सुद्धा मी कदाचित तुमच्याच न्यूज चॅनलला एकदा सांगितलेलं होतं की ज्यावेळेला निकाल लागेल त्यावेळेला तुम्हाला चित्र स्पष्ट होईल. 10 माणसांमधली जवळजवळ 7-8 माणसं ही शाहू महाराजांचं नाव घेतात हे त्यावेळेला मी बोललेलो होतो आणि तो विश्वास जनतेनं सार्थ ठरवला. मला त्या सगळ्या मतदारांचं मी मनापासून ऋणी आहे की एक चांगल्या नेतृत्वाला त्यांनी उजाळा देण्यासाठी कागल तालुकासुद्धा कुठं कमी पडला नाही याचा निश्चितपणानं आनंद आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे. आता निश्चितच जिल्ह्यामध्ये बघायला गेलं तर जी आता नवीन महाड म्हणता येईल ती झालेली आहे, त्याचं त्यातून कोल्हापूर जिल्ह्या विकास माध्यमातून कोणत्या पद्धतीने कार्य होईल असं वाटतं? कोल्हापूर जिल्ह्याला एक डोळस नेतृत्व कदाचित आपल्याला खासदार म्हणून आपल्याला मिळालेलं नव्हतं या 5 वर्षामध्ये आणि खूप मोठ्या प्रमाणात काम करणं शक्य होतं, परंतु दुर्दैवानं तसं त्यांच्याकडून झालं नाही. आज जी ज्या सामान्य जनतेच्या अपेक्षा आहेत त्या निश्चितपणानं शाहू महाराज पूर्ण करतील याची मला खात्री आहे. नाही, ते 10,000 जन्मभर माझ्याजवळ राहणार, कारण ते माणसाचा गुणधर्म बदलत नाही. म्हणजे मीठ जसं खारट असते साखर गोड असते तसं संजय मंडलिक निष्क्रिय खासदार होते, त्याच्यामुळं काही जरी झालं तर ते 10,000 माझे जन्मभर माझ्याजवळच राहणार. म्हणजे ह्या इलेक्शन तर राहिलेतच, परत कधी उभा राहिले धाडस त्यांनी केली तर ते सुद्धा आमच्याजवळच राहणार पैसे. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK News चॅनेलला सबस्क्राईब करा.